सध्या सर्वत्र गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गल्लोगल्लीत लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र अशातच डहाणूच्या उर्शे या गावी आजही एक गाव एक गणपती एक मूर्तीची संकल्पना कायम आहे. धनंजय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ 1973 पासून या गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना कायम सुरू ठेवली असून यामुळे गावातील कुणबी आणि आदिवासी हे दोन्ही समाज एकत्र येत एकोप्याचा संदेश देत आहेत. गावात सार्वजनिक मंडळाची ही एकमेव बाप्पांची मूर्ती असली तरी गावात कोणाच्याही घरी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याची परवानगी दिली जात नाही. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने या गणेशोत्सवाची सुरुवात केली तो उद्देश आजही उर्से गावातील ग्रामस्थ जपत असून या गणेश उत्सवासाठी बाहेर गावातील कोणाचीही देणगी देखील स्वीकारली जात नाही. विशेष म्हणजे सार्वजनिक असलेल्या या मंडळात बाप्पांची मूर्ती देण्यासाठी दरवर्षी गावकऱ्यांची मोठी लिस्ट असून यातून लॉटरी पद्धतीने चिठ्ठ्या उडवून मूर्ती देण्याचा मान गावातील नागरिकांना दिला जातो. गावातील तरुण एकत्र येत बाप्पांच्या सजावटीतून वेगवेगळे सामाजिक संदेश देत असून यावर्षी येथील तरुणांनी क्रिकेट विश्वविजेत्या भारतीय संघाचा देखावा सादर केला आहे. उर्से या गावामध्ये साधारण म्हणजे 1973 साली या उत्सवाला सुरुवात झाली आणि 52 वर्ष झाले सातत्याने हा एक गाव एक गणपती या संकल्पनेने तिथे हा उत्सव साजरा केला जातो. याचा मुख्य उद्दिष्ट म्हणजे गावातील सर्व तरुण एकत्र येतात. जे कोणी या कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेर असतात त्यांना देखील या उत्सवानिमित्त एकत्र येण्यास संधी मिळते. आपापले विचार मांडण्याची संधी मिळते. सर्व जे कोणी लहान तरुण मोठे जे आहेत ते एकत्र येऊन आणि गावातील एकोपा जपला जातो. मूर्ती प्रतिष्ठापना ही गावातील कुटुंबांमधूनच लॉटरी सिस्टमने केली जाते. सर्वच इच्छुक असल्यामुळे प्रत्येक वर्षी चिठ्ठ्या टाकून आणि ज्या दोन चिठ्ठ्या निघतील अशा दोघांना प्रत्येक वर्षी या प्रतिष्ठापनेचा मान मिळतो.